विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 10 हिस्टॉरिक पिरियड या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया या प्रकारचे. नंबर 1, व्हेअर डीड द पीपल इन द न्यू स्टोन एज एस्टॅब्लिश देअर व्हिलेज सेटलमेंट्स? याचं आन्सर आहे द पीपल इन द न्यू स्टोन एज एस्टॅब्लिश देअर व्हिलेज सेटलमेंट्स ऑन द बँक ऑफ व्हेरियस रिव्हर्स. क्वेश्चन 2, वॉट आर्टिकल्स वेअर हरप्पन क्राफ्टमेन स्किल्ड ॲट मेकिंग? याचं आन्सर बघूया. द हरप्पन क्राफ्टमेन वेअर हायली स्किल्ड इन मेकिंग ब्रॉन्झ ऑब्जेक्ट अँड बीड्स फ्रॉम सेमी प्रेशियस स्टोन ऑफ व्हेरियस कलर्स. नेक्स्ट क्वेश्चन, वॉट आर सम ऑफ द वेल नोन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हरप्पन सिटीज? याचं आन्सर बघूया. The cities of the Harappan civilization are well known for their systematic town planning. The houses were built in block created by the parallel roads that cross each other at right angles. Huge granaries and spacious houses were the special feature of these cities. There were bathrooms and latrines and covered drainage system in every house. There were private and public wells. The cities were divided into 2 to 4 parts. Next question. Question number 4. What made the soil on the bank of the Nile fertile? As the answer baguya. The Nile get flooded every year. And the soil on the bank of the Nile has become very fertile because of the flood deposits. Next question. कम्प्लीट द वेब. या ठिकाणी आपल्याला ही वेब कम्प्लीट करायची आहे. या ठिकाणी जे पिंक कलरने कलर केलेले आहे हे दिलेलं आहे. आपल्याला जो रिकामा बॉक्स आहे त्या ठिकाणी फिलअप्स करायचे आहे. जसं हुआंग ही याचं फर्स्ट बॉक्समध्ये आपण लिहिणार चायना. नेक्स्ट या ठिकाणी इजिप्त दिलेलं आहे, या ठिकाणी लिहिलं आपण नाईल. नेक्स्ट मेसोपोटोमोया, या ठिकाणी टायग्रीस अँड युफ्रेट्स आणि इंडस दिलेला आहे, या ठिकाणी येणार हरप्पन. अशा प्रकारे आज आपण एक्सरसाइज पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.